डॉक्टर हर्षद शहा हे कुर्डुवाडी शहरामध्ये काम करणारे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व आहे. गेली 20 वर्ष औषधाविना मधुमेह या औषधोपचार पद्धतीवर ते काम करत आहेत. आयुष्याच्या एका वळणावर त्यांच्या असे लक्षात आले की आरोग्य दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी अंगीकृत करणे आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी विविध क्षेत्रांमधील ज्ञान घेण्यास सुरुवात केली. त्यांचा स्वानुभवावर गाढा विश्वास असल्यामुळे त्यांनी आधी केले आणि मग सांगितले हे तत्व अनुसरले. त्यांनी डाएट मॅनेजमेंट, डायबिटीस मॅनेजमेंट, जिम मॅनेजमेंट, मेडिटेशन, हिमालया ट्रेकिंग आणि मॅरेथॉन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सर्टिफिकेट कोर्सेस केले आहेत. रोटरी क्लब कुर्डुवाडीचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये 100 पेक्षा जास्त मधुमेह निदान शिबिर, दमा तपासणी शिबिर, मधुमेह जनजागृती व्याख्याने, अन्न वाचवा पाणी वाचवा मोहीम, प्लास्टिक मुक्त भारत मोहीम, त्याचबरोबर गरिबांसाठी माणुसकीची भिंत अशा अनेक मोहिमांचा समावेश आहे. डॉक्टर हर्षद शहा यांनी नवजीवन वेल्थची स्थापना करून त्यामार्फत जनसामान्यांमध्ये लोकांमध्ये म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्सची माहिती देऊन आर्थिक साक्षरता वाढवण्याचा प्रयत्न केला. गुंतवणुकीतून नवजीवन या पुस्तकाला लोकांची पसंती मिळत आहे. डॉक्टर हर्षद शहा यांनी आर्थिक साक्षरतेचे काम आवड म्हणून करत असतानाच त्याला व्यावसायिक पद्धतीची जोड दिली आहे. आतापर्यंत ते 350 समाधानी ग्राहकांना सेवा पुरवत आहेत. त्यामध्ये ते त्यांचे ज्ञान नेहमी वृद्धिंगत करत राहतात. आजवर 100 पेक्षा जास्त शिबिर आणि 200 पेक्षा जास्त ऑनलाईन शिबिरांमार्फत त्यांनी लोकांना आर्थिक साक्षरतेचे ज्ञान दिले आहे. अभिमानास्पद बाब म्हणजे 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीमध्ये त्यांनी इन्शुरन्स जगातील MDRT हा अतिउच्च पुरस्कार मिळवला आहे. याशिवाय त्यांना जीवन प्रेरणा पुरस्कार तसेच माढा तालुका युवा भूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. डॉक्टर हर्षद शहा यांनी नुकतेच गुंतवणुकीतून नवजीवन हे पुस्तक देखील प्रकाशित केले आहे. वैद्यकीय सेवेबरोबरच लोकांना आर्थिक साक्षर करणाऱ्या डॉक्टर हर्षद शहा यांच्या कार्याला सलाम करत त्यांना 95 यंदाचा बेस्ट फायनान्शियल एक्सपर्ट इन सोलापूर हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करत आहोत. बेस्ट फायनान्शियल एक्सपर्ट इन सोलापूर, लेट्स हियर इट फॉर डॉक्टर हर्षद शहा.